17 ऑगस्ट रायगड मोहीम आपण आपल्या सर्वांच्या माध्यमातून जनतेसमोर मांडली, डिक्लेरेशन केले आणि 11 तारखेच्या रायगड मोहिमची संपूर्ण तयारी सुरू झाली. परंतु जी स्वप्न रायगडच्या बाबतीमध्ये तरुण तरुणींनी पाहिली, ज्या स्वप्नांना आकार द्यायचा मी पण प्रयत्न करतोय, नाईलाज झालाय. एका बाजूने आपल्याला पाऊस हवा आहे, निसर्ग हवा आहे आणि निसर्गाने अनेक वर्षानंतर सर्वदूर एकाच वेळेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एकाच वेळेला पाऊस द्यायचं काम केलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी चालू आहे. पर्जन्यवृष्टी होत असताना शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित होतोच आहे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु ज्या रायगडचं शिवनेरीपासून आपल्या तरुणाला घेऊन जायचं स्वप्न होतं, ते मात्र आपण पाहतोय की आजचाही ताजा रिपोर्ट असा आहे की रायगड झालं, महाड झालं, कोल्हापूर, सातारा, सांगली ह्या संपूर्ण तो परिसर आजही पाण्याखाली आहे. दळणवळण ठप्प आहे. मिलिटरीचे काही फोर्स खाली उतरवले, लोकांना वाचवायचं काम चालू आहे. काही ठिकाणी बळीसुद्धा गेले आहेत पावसामुळे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता माझ्या युवा पिढीला, तरुण तरुणीला रायगडच्या दिशेने कसं न्यायचं, मी चर्चा केली तिथले आमदार भरत गोगवले यांची. हा शिवसेनेचेच आमदार आहेत. त्यांनी मला सांगितलं की साहेब, रायगडची ट्रीप आपण पोस्टपोन करायला पाहिजे, कारण युवा पिढीला घेऊन आपण येत आहेत आणि जवळजवळ 5 ते 6 हजार युवा पिढीची नोंद माझ्याकडे झालेली आहे. आम्ही इथे सगळे पदाधिकारी बसलेलो आहेत. त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ संभाजी शेड असतील, आमचे पंचायत समितीचे जीवनभाऊ असेल, आमच्या विटेताई आहेत, आमचे संतोष घोटणे आणि सगळी मंडळी आहे, आमचं माझे बाजीराव आहेत आणि आम्ही सर्व मंडळीची ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो नियोजनाचा व्यवस्थेचा भाग सांभाळत होतो, आज सकाळपर्यंत आम्ही सर्व याद्या तयार करत होतो आणि आम्हाला वाटत होतं की ही संपूर्ण सहल एक ऊर्जा देणारी ठरावी तरुणांना. परंतु नेमकी ह्या मुलांच्या सगळ्या ह्या प्रवासाचा विचार केल्यानंतर निर्णय घ्यावा लागतोय की रायगडची जी मोहीम आहे ती सर्व विचारांती आमचं असं ठरलं आहे की आम्हाला मुलांची रिस्क घेता येणार नाही. त्यांच्या जीवितांच्या बाबतीमध्ये आम्हाला निश्चितपणे पालकत्वाने काळजी आहे आणि म्हणून ही रायगडची जी मोहीम आहे ती आम्ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये पोस्टपोन करतोय. त्याची तारीख आज मला सांगता यायची नाही. परंतु ही पोस्टपोन होत असताना त्यातला दुसरा गाभा असा आहे की त्या रायगड मोहिमेच्या वेळेला ज्या गोष्टी ठरलेल्या आहेत, ठरलेल्या गोष्टी काय आहेत, तर मुलामुलींना त्या ठिकाणी एक चांगला विचार म्हणजे राष्ट्राप्रती आणि भारताप्रती तरुण आणि तरुणीचं योगदान काय असावं, त्यांचं कर्तव्य काय असावं, या निमित्ताने प्राध्यापक पंकज गावडे यांचं जे सुंदर असे विचार मुलामुलांना द्यायचे होते ते विचार आम्ही पुन्हा यायचं, पुन्हा 11 तारखेला त्या भूमिकेशी आम्ही संलग्न झालो. रायगड जरी पोस्टपोन केला असेल, रायगडला घेऊन जाणारच मुलांना, त्याबद्दल दुमत नाही, परंतु त्या दिवशीचे जे कार्यक्रम आहे ते कार्यक्रम आपण इथं जुन्नरमध्ये साजरे करावे असा निर्णय आमच्या सर्व मंडळीचा झाला. किल्लेश्वरच्या पायथ्याशी जो मोठा हॉल आहे आमच्या आदिवासी बांधवांचा, त्या हॉलमध्ये या सर्व मुलांना आम्हाला तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा आमंत्रित करायचं आहे की आपल्या सर्वांची जीवनाची आणि जीविताची सुरक्षा ज्या विमा पॉलिसीने आम्ही डोळ्यासमोर ठेवलेली आहे, ती सुरक्षा कवच 2 लाख रुपयाचं तुम्हाला देण्यासाठी त्या दिवशी आपण सर्वांनी किल्लेश्वरच्या पायथ्याशी आशियाना हॉटेलच्या समोरच्या हॉलला 10 वाजता यावं. त्या ठिकाणी आपली पॉलिसी आलेल्या प्रत्येक तरुणीची, 18 ते 30 तरुण आणि तरुणीची पॉलिसी सुरक्षा विमा 2 लाखाची अपघात विमा काढली जाणार आहे. सर्व कागदपत्र त्याच्यामध्ये 2 फोटो, त्याच्यानंतर आपलं इलेक्शन आय डी असेल किंबहुना आपले तुमचं आधार कार्ड असेल,
किंवा पॅन कार्ड असेल, यापैकी एक झेरॉक्स आणि लाईट बिल किंबहुना रेशनिंग कार्ड यापैकी एक झेरॉक्स आणि दोन फोटो, हे सर्व घेऊन 18 ते 30 वयाच्या मुलामुलांनी आपल्या असलेल्या किल्लेश्वरच्या पायथ्याशी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कॉलेज आहे त्या कॉलेजच्या समोर जो आपला हॉल आहे तिथे आपण सर्वांनी यावं. त्या ठिकाणी आपल्याला नियोजित असलेले आपले जे आपले टी शर्ट वाटायचे होते, मुलांना टी शर्ट, मुलींना टी शर्ट, एक सुंदर पेन तुमच्यासाठी बनवतो, पेन तुम्हाला द्यायचं आहे, कारण त्या पेन म्हणजेच तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी संपत्ती आहे. कारण माणूस शेवटी ह्या पेनानेच बऱ्याचशा काही गोष्टी करतो. ह्या भारताची लोकशाही जी आज जी उभी आहे ती घटनेच्याद्वारे ज्यांनी मांडली ते एका पेनावर ज्यांनी उभी केली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून त्या पेनाला आयुष्यातलं सगळ्यात मोठं तुमची सुरक्षा कवच समजून त्या पेनाला सुद्धा द्यायची जबाबदारी आम्ही स्वीकारली. आणि म्हणून एक टी शर्ट, एक पेन, एक आयकार्ड आणि विशेषत्वाने त्या असलेल्या ठिकाणी आपल्या सर्वांना विमा पॉलिसीबरोबर एक मोटरसायकल आणि एक मुलींची असलेली स्कूटी असे ड्रॉ तिथं काढले जातील. त्याचबरोबरीने आपल्या देशाचं नातं परदेशाबरोबर आपण केवढ्या मोठ्या असलेल्या व्हिजनरी डॉक्युमेंटबरोबर जोडलं पाहिजे, आपण कशा पद्धतीने आपल्या भारताच्या प्रगतीकडे पाहिला पाहिजे, म्हणून परदेश दौरा हा माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून एक नवीन संकल्पना घेऊन दुबईला जाण्यासाठी जे मुलांचे 2 ड्रॉ आणि मुलींचे 2 ड्रॉ विनावडच्या माध्यमातून घ्यायचा निर्णय आपण केला, ते ड्रॉसुद्धा त्या दिवशी काढले जातील. आणि 18 ते 30 वयाच्या गटातल्या मुलामुलींचे जे ड्रॉ त्या दिवशी डिक्लेअर केले जातील. आणि त्याबरोबर पंकज महाराज गावडे यांचं 1 तासाचं सुंदर असे विचार आताच्या तरुणांना ऐकायला मिळतील. आणि सोबतच स्नेहभोजनाचा सुंदर कार्यक्रम होऊन शेवटी राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची समाप्ती होईल. आणि म्हणून माझी विनंती माझ्या तरुण वर्गाला एवढीच आहे, निसर्गापुढे कोणी मोठा नाही. पडणारा पाऊस हा भयंकर असल्यामुळे अतिवृष्टीमध्ये रायगडाकडे जाणं धोकादायक आहे. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, जे स्वप्न तुम्हाला मी दाखवलं ते स्वप्न पुढच्या काही पुन्हा कालखंडामध्ये मला आज जोपर्यंत नियोजन मी करत नाही तोपर्यंत तारीख सांगणं गैर होऊन जाईल, ते घाईचं होऊन जाईल. आणि म्हणून मी माझ्या तरुणाईची आपल्या सर्वांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो की तुर्तास रायगड आपण पॉस्टपॉन करतोय, आपण पुढे ढकलतोय, परंतु त्याच दिवशी त्याच तारखेला जो आपण संकल्प जो सोडला त्या संकल्पासाठी आपण सर्वांनी किल्लेश्वरच्या पायथ्याशी आशियाना हॉटेलच्या समोर छत्रपती कॉलेजच्या समोर जो हॉल आहे त्या हॉलमध्ये आपण सकाळी 10 वाजता येणं करावं. आणि 2 ते 2.5 तासामध्ये आपलं योगदान तिथं देऊन आपला सहभाग तिथे देऊन आपण आपल्या सुरक्षा कवच आपल्या अनमोल जीवनाचं संरक्षण करावं. कारण आज एकाही मुलाचा तरुणाचा विमा नाही आहे, तो विमा असणं फार गरजेचं आहे. कारण आता मुलगा 2 गोष्टीने अतिशय वेगामध्ये आहे, एक म्हणजे हातातला मोबाईल ज्याच्यावर तो जगाशी संवाद करतो, आणि दुसरं म्हणजे की हातातली बाईक की जो वाऱ्याबरोबर चालायचा प्रयत्न करतो. मग अशा वेळेला अनेकशा दुर्घटनेला मुला मुलींना सामोरं जावं लागतं. पण ह्या गोष्टी ज्यावेळेस घडतात त्याच्यानंतरचा परिणाम मात्र आपल्या लक्षात येतो की हे आपल्याला विमा नाही आहे, आपल्याला सुरक्षितता नाही आहे, आपल्याला सुरक्षा कवच नाही आहे. आणि त्या संपूर्ण विमा पॉलिसीचा असलेला प्रीमियम दरवर्षी 1 वर्षाचं त्याचं रिनोव्हेशन आहे, परंतु दरवर्षीचं ते रिनोव्हेशन तालुक्याचा आमदार म्हणून मी करणार आहे. आणि म्हणून आपल्याला सुरक्षित करणं या तालुक्याच्या आमदारकीच्या पालकत्वाची जबाबदारी आहे. आणि म्हणून आज अतिशय घाईने ही पत्रकार परिषद माझ्या सर्व सहकाऱ्यांनी मला सांगितलं, संभाजीराजांनी मला सकाळी फोन केला, माऊलीशेर खंडवळेंनी फोन केला, इव्हन मला शिवाजीराव आढळ पाटीलसुद्धा बोलले की आमदार महोदय निसर्गाचा आणि वातावरणाचा मेळ बसेल असं मला वाटत नाही. आणि या सर्व सवंगड्यांचे फोन आल्यानंतर मी मला विचार करणं तत्परतेने भाग पडलं. आणि नेमकी 2 दिवस मध्ये राहिलेत, तर आपल्या माध्यमातून माझी विनंती एवढी माझ्या तरुण आणि तरुणींना की आपण मोठ्या ताकदीने किल्लेश्वरीकडे येणं करावं पायथ्याशी. आणि आमच्याबरोबर मी सुद्धा वेळ काढून आपल्याबरोबर तो 2-3 तासाचा वेळ काढणार आहे. आणि आपण आनंदाने त्या असलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या जीवना अनमोल जीवनाला आपण सुरक्षित करावं एवढी भावना ह्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मी माझ्या सर्व पत्रकार बंधूंचा जुन्नर तालुक्यातल्या विशेषत्वाने आभार मानतो.
की ह्या मुलांपर्यंत पोहोचण्यात आम्ही तुम्ही जी मदत करताय मला सातत्याने, सामाजिक वसा आणि वारसा घेऊन या संस्कृतीचं जे जतन तुम्ही मंडळी करतायत, मी निश्चितपणे माझ्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाला आणि प्रिंट मीडियाला मनापासूनचा धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.